नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि दिवसाची छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे. तीर्थ आणि तीर्थाचे पप्पा त्यांच्या त्यांच्या ड्युटीला गेलेत आणि आता माझी ड्युटी सुरू झालेली आहे. ती म्हणजे घरातले कामं आवरणे आणि क्लिनिंगचं काम. तर पहिले तर क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली, कारण बराच वेळ जातो, घर मोठं आहे त्यामुळे. खरं तर कधीकधी असं वाटतं आहे आता की छोटंच घर बरं होतं आपलं जे होतं ते, कारण आमचं क्वार्टर दोनच रूमचं होतं आणि रूमही छोटे होते, त्यामुळे क्लिनिंग झटपट व्हायची, लगेच झाडू पोछा करून व्हायचा. पण इथे उलटं होतं आहे की खूप वेळ लागतो आहे प्रत्येक रूममधलं सर्व नीटनेटकं ठेवणं, व्यवस्थितपणा ठेवणं आणि मग झाडू पोछा वगैरे करायला, त्यालाही बराच वेळ जातो आहे. पण ठीक आहे, आता हाऊस केली आहे मोठ्या घराची आणि छान घराची, तर ते मेंटेन ठेवणंही आपलंच काम आहे. घरातली कामं आवरलीत आणि थोडा वेळ बसलेच, तर लगेच तीर्थाचा येण्याचा वेळ झाला आणि ही आली माझी माऊ. घरी येईपर्यंत तिचा अवतार अगदी वेगळाच झालेला असतो. तीर्थाचं झालं आता जेवण आणि आता आम्ही वाट बघतोय. कसली वाट बघतोय? काय येणार आहे आपलं पार्सल? पार्सल आलं वाटतं. कलर्स लाने हे असं म्हटल्या. अच्छा, आणि अंकल अंकल काहीच नाही म्हटले आज? नाही. आणि तुझ्या फ्रेंडने तुला काय दिलं? कशाबद्दल दिले? त्याचा बर्थडे होता आज. मग का दिले? असंच देऊन दिले. असं आहे का? मजा आली मग आज स्कूलला? पण सकाळ आमची मजेशीर नव्हती, कारण आमच्या तीर्थाला काय झालं होतं सकाळी दाखव. कुठे लागलं होतं तुला? किचनची जी ट्रॉली आहे तर त्याच्यामध्ये तिचं बोट फसलं आणि रक्त पण आलेलं सकाळी. आता बऱ्यापैकी ठीक आहे. आता पण दुखत आहे? नाही, आता नाही दुखत आहे ना, कारण तू स्ट्रॉंग आहे म्हणून आता नाही दुखत आहे. चला मग आता थोडा वेळ गाई गाई, स्लीपिंग टाईम आता मग उठल्यावर करू परत मस्ती ढोलू. झोपेतून उठल्यानंतर तीर्थाची फरमाईश होती की मी आता सकाळचं काहीच नाही बघितलंय, तर आता मला टी व्ही बघू द्या. तर ती बघत होते टी व्ही. माझं इकडे काहीतरी कलरिंगचं काम चालू होतं, काय आहे ते समजेलच तुम्हाला पुढे व्हिडिओत. आणि इकडे हे आलेलं होतं आज पार्सल, त्यामध्ये निघालं हे स्टँड, तर मी ते इथे बाहेर ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जो आमचा जुना माट आहे तर त्याला केलं कलरिंग, कारण त्यावर काहीतरी छान असं डेकोरेशन करायचं आहे. व्हिडिओ शूटची थोडी कामं आटोपलीत आणि त्यानंतर मी लागले संध्याकाळी स्वयंपाकाला. तर आजच्या मेनूमध्ये होतं भोपळ्याच्या दशम्या आणि चटणी. खरं तर घरात सर्वांचाच फेवरेट आहे, पण त्यातल्या त्यात तीर्थाचा आणि तिच्या पप्पांचा हा सगळ्यात जास्त फेवरेट असलेला मेनू आहे. तर भोपळा किसून घेतला आणि त्यानंतर थोडं तेल घालून तो भोपळा छान परतवून घेतला, झाकण ठेवून थोडंसं त्याला वाफवून घ्यायचं, जेणेकरून दशमी जी आहे तर ती आपली पोळीसारखी मऊ लुसलुशीत येते. तर कोणी त्याला पराठे म्हणतं, कोणी धपाटे म्हणतं, कोणी दशमी पण म्हणतं. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आणि चटणीची रेसिपी तर अगदी साधी सिंपल आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान, मिरच्याही भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग वाटताना त्यामध्ये लसूण घालायचं आहे. मी कढीपत्त्याच्या दोन काड्याही घालते, ज्याने टेस्ट खूप छान येते खरंच. त्यानंतर खूप सारा कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, मिरची हे सर्व वाटून घ्यायचं आहे पाणी घालून. आणि त्यानंतर मग इथे घातलं आहे दोन पळी तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात. आम्ही ज्या वेळेला दशमीसोबत ही चटणी करतो तर त्यावेळेला थोडी घट्ट ठेवतो, आणि जर कळण्याच्या भाकरी असतील तर ती हीच चटणी बनवते मी तेव्हाही, तर त्यावेळेला मग थोडी पातळ करतो, कारण भाकरसोबत ती जरा कुचकरून वगैरे खाल्ली जाते. तर नंतर घातलं आहे मीठ आणि इथे चटणी रेडी झालेली आहे. त्यानंतर इथे भिजवलं मी दशमीचं पीठ. तर पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, बेसनाचं पीठ आणि कळण्याचं पीठही ॲड केलं. त्याचबरोबर मी घालते त्यामध्ये तीळ आणि ओवा, त्याने टेस्ट छान येते. त्यानंतर हळद, मीठ, तिखट हे तर आपलं आहेच, तर हे सर्व घालून मी छान असं पीठ मळून घेतलं. आणि तीर्था आणि आई या दोघांचं काय चालू होतं बघा. तर दोघीजणी मला माहीत नव्हतं, मी घरातच होते, मला वाटलं हे बाहेर बसलेले आहेत, पण आई आणि तीर्था दोघीजणी जाऊन बाजूला शेत
आहे तर तिकडनं एवढी माती गोळा करून आणली त्यांनी, आणि माझ्यानंतर लक्षात आलं की ह्या तिकडे गेल्या आहेत म्हणून, तर त्यांचं ते काम चालू होतं तोवर मग मी पटकन धपाटे म्हणून घेतलेत. घराचं डेकोरेशन चालूच आहे पण बरोबरीने गार्डनिंगही चालू केलेली आहे, त्यामुळे माती लागत होती बरीच, तर आईंनी आणून दिली. तर असा आमचा आजचा रात्रीचा डिनर होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.